नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर वार्षिक दहा लाख रुपये करपात्र उत्पन्न असलेल्या कुटुंबांचं गॅस सिलेंडर अनुदान रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातल्या किनारी भागात लवकरच तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करणार पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा पोलिसांना कायमस्वरूपी घरं देण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही कट्टरपंथी दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया नियंत्रणात आणण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचं महत्वाचं योगदान केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार ठार दहा जण जखमी देशात वार्षिक करप्राप्त उत्पन्न दहा लाखाहून अधिक असलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर यापुढे अनुदान मिळणार नाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं आज संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी आहे पुढच्या महिन्यापासून ग्राहकांच्या स्वयंघोषणेच्या माध्यमातून हे अनुदान बंद केलं जाईल सध्या देशात सुमारे साडेसोळा कोटी ग्राहकांना स्वयंपाकाचा गॅस मिळतो त्यापैकी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनुदानाची सवलत परत केली आहे मात्र त्यानंतरही उच्च उत्पन्न गटातल्या अनेकांना या अनुदानाचा लाभ मिळतोय हे लक्षात घेऊन दहा लाखाहून अधिक उत्पन्न गटाचं अनुदान काढून घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे सध्या सत्तावन्न लाख पन्नास हजार लोकांनी अनुदान सोडलं असून त्या अनुदानाची चौदा कोटी अठ्या तर हजार रुपये रक्कम दारिद्र्य रष्खाच्या ग्राहकांच्या खात्यात थेट जमा जात आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रात लवकरच किनारी भागात नवा तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला जाईल अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबईत केली भारत पेट्रोलियमच्या मुंबई रिफायनरीमध्ये खनिज तेल शुद्ध करणाऱ्या अत्याधुनिक क्रूड डिस्टिलेशन युनिटचं आज त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रधान यांच्या घोषणेचं स्वागत करत राज्य सरकार या प्रकल्पासाठी किनारी मार्गावर जागा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या संयंत्रामुळे पर्यावरण अधिक स्वच्छ राखायला आणि ऊर्जेचा प्रभावी वापर करून इंधन बचत करायला मदत मिळेल असं प्रधान सुमारे एक हजार चारशे एकोणीस कोटी खर्चानं वार्षिक सहा दशलक्ष टन शुद्धीकरणाची क्षमता असलेलं हे संयंत्र जुन्या संयंत्राच्या जागी प्रस्थापित करण्यात आलं आहे यामुळे सल्फर डायऑक्साईड वायूच्या उत्सर्जनात घट होईल परिणामी तीस इंधन सुमारे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे पोलिसांना कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यासाठी सरकार सर्व प्रकारे मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत नव्या पोलीस आयुक्त कार्यालयाचं चा उद्घाटन झालं ते ते बोलत होते मुंबई पोलीस सेवा लवकरच अत्याधुनिक होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं येत्या वर्षभरात संपूर्ण मुंबई शहरात सीसीटीव्ही लावले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या नव्या इमारतीतल्या पाचव्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचा सा नियंत्रण कक्ष असणार आहे या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षणमंत्री विनोद तावडे खासदार अरविंद सावंत मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद उपस्थित होते राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून मूलतत्ववाद दहशतवाद आणि माओवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश मिळवलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं लखनौमध्ये या संस्थेच्या नव्या कार्यालयाच्या शिलान्यास समारंभात ति बोलत होते या संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या सहा वर्षात जवळपास शंभर अत्यंत जटिल प्रकरणं हाताळली गेली आणि त्यातल्या त्र्याण्णव प्रकरणातल्या गुन्हेगारांना शिक्षाही झाल्या सध्याचे गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतात त्यामुळे तपास संस्थांनाही या तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर अवलंब करायला हवा असं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं भारतात सामाजिक पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्य प्रभावी असल्यानं इथले मुसलमान तरुण इस्तीस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याची शक्यता नसल्याचंही म्हणाले अखिल भारतीय काँग्रेसचा आज एकशे एकतीसावा वर्धापन दिन आह त्यानिमित्त राज्यासह देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचा झेंडा फडकावला पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आनंद शर्मा शीला दीक्षित मनीष तिवारी गुलाम नबी आझाद यावेळी उपस्थित होत मुंबईतही काँग्रेस स्थापना दिनानिमित्त टिळक भवन इथं विशेष कार्यक्रम झाला यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान स्थापना दिवसाच्या निमित्तानं पक्षाच्या मुंबई विभागानं काँग्रेस दर्शन या मासिकाच्या हिंदी आवृत्तीत प्रसिद्ध केलेल्या एका निनावी लेखामुळे खळबळ उडाली माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर चीन आणि तिबेट प्रश्न चुकीच्या पद्धतीनं हाताळला असं या लेखात म्हटलं आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबतही या लेखात काही आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला आहे या लेखाबद्दल संजय निरुपम यांनी नंतर माफी मागितली तसंच या लेखासाठी जबाबदार असलेले संपादक सुधीर जोशी यांना पदावरून काढून टाकण्यात आलं क्षणातच दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर समाजाला आज उत्कृष्ट दर्जाची सेवा देणाऱ्या डॉक्टरांची आणि रुग्णालयांची गरज आहे अनेक आजारांवर केवळ अॅलोपॅथीमधून उपचार न करता होमिओपॅथी आयुर्वेद आणि युनानी चिकित्सांच्या मदतीनं उपचार होऊ शकतात यासाठी खारघर इथलं संशोधन केंद्र उपयुक्त ठरेल असं मत केंद्रीय आयुष विभागाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलं नवी मुंबईत खारघर इथं उभारल्या जाणाऱ्या होमिओपॅथी रुग्णालयाचं भूमिपूजन आणि संशोधन केंद्राचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते झाला ते, ते बोलत होते या संशोधन केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राचा लाभ मिळू शकेल नाईक यावेळी म्हणाले वाळू माफियांवर यापुढे मकोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल तसंच वाळू साठ्याची बेकायदा वाहतूक करणारे ट्रक परत केले जाणार नाहीत तर ते लिलावात काढले जातील अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बेकायदा वाळू उपशामुळे पर्यावरणाचा मोठा राहास होतो आहे याला पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असंही बापट म्हणाले पुणे ग्रामीण पोलिसांना सहा तालुक्यांसाठी अद्ययावत सुविधा असणाऱ्या गाड्या दिल्या जातील असंही त्यांनी सांगितलं यंदा पाण्याची तीव्र टंचाई असून त्याचं शास्त्रशुद्ध नियोजन करणं आवश्यक आहे असंही बापट यांनी यावेळी सांगितलं गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला आज उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली गुंतवणूकदारांची पस्तीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवार विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उमरगा न्यायालयानं दिले होते दोन हजार तेरापासून मोतेवारला फरार घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर गेली दोन वर्ष पोलीस त्याचा शोध घेत होते आज पुण्यातून मोतेवार याला अटक करण्यात आल्याचं उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं प्राथमिक माहिती ही आहे की तो पार्टनरशिपचा वाद आहे त्यांचा आणि त्यांच्याच पार्टनरनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता पार्टनरशिपमध्ये त्यांनी मध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते आणि पार्टनर्सना न विचारता ती प्रॉपर्टी विक्रीला काढली होती ही प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे त्या केसची डिटेल्स संध्याकाळपर्यंत कोर्टामधून ओरिजिनल पेपर्स आमच्याकडे येतील अधिक माहिती आम्ही घेऊन त्या गुन्ह्याचा तपास करत आहे मुंबईत आज सकाळी अग्निशमन दलातर्फे वार्षिक अग्निकवायत स्पर्धा घेण्यात आली विजेत्या संघाला मुंबई महानगरपालिकेचे पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या हस्ते रौप्य चषक देण्यात आला एकोणीसशे बेचाळीस सालापासून अग्निशमन दलातर्फे या स्पर्धा घेण्यात येतात आजच्या स्पर्धांना महापौर स्नेहल आंबेकर उपमहापौर अलका केरकर आणि नगरसेविका गीता गवळी उपस्थित होत्या रायगड जिल्ह्यात पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात खोल दरीत एक गाडी कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झालेत आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे जाताना फोर्ड फिएस्टा या गाडीचा अवघड वळणावर अपघात होऊन सुमारे सहाशे फूट खोल दरीत ती कोसळली होती तब्बल चोवीस तासानंतर या अपघातातल्या जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आलं दुसऱ्या एका अपघातात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातल्या वडाचीवाडी गावाजवळ आज पहाटे खाजगी बस आणि तेलाच्या टँकरच्या धडकेत दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू झाला बसमध्ये इतर सहा प्रवासी जखमी झालेत सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बस चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध दिशेनं येणाऱ्या टँकरवर जाऊन ही बस धडकली होती हवामान मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे तर राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड येथे सात अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान तेरा नागपूर एकतीस आणि दहा पुणे तीस आणि नऊ औरंगाबाद तेहतीस आणि अकरा नाशिक एकतीस आणि दहा कोल्हापूर एकतीस आणि सोळा रत्नागिरी छत्तीस आणि अठरा सोलापूर चौतीस आणि बारा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेरा ठळक बातम्या पुन्हा एकदा वार्षिक दहा लाख रुपये करप्राप्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांचं गॅस सिलेंडर अनुदान रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातल्या किनारी भागात लवकरच तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करणार पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा पोलिसांना कायमस्वरूपी घर देण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही कट्टरपंथी दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया नियंत्रणात आणण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचं महत्वाचं योगदान केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं जय किसान जय विज्ञान सप्ताहानिमित्त कृषी क्षेत्रातला कौशल्य विकास आणि संधी याविषयी चर्चा करण्यासाठी कोकण विभागाचे कृषी सहसंचालक महावीर जंगटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार